नमस्कार, माझे नाव यशवंत रघुनाथराव पिंगले. आम्ही डोंबिवलीत राहतो, डोंबिवली महाराष्ट्रानंतर ठाणे जिल्ह्यानंतर. हे चॅनल पाहत आहे ते आमच्या दक्षिणी मराठी लोकांनी ना, महाराष्ट्रातलं सगळ्या मराठी लोकांनी ना, माझे मनपूर्वक नमस्कार. उदाहरण दिवसं मी एक गोष्ट सांगा म्हणत होतो, आजच मला एव्हिलेन्स संदर्भ मिळाला आहे. आताच्या काळात आमचे लोक नाही ते ठिकाणच नाही, भारतांतला थोडं राज्यात थोडं जिल्ह्यांत असून द्या, नाहीतर भारताबाहेरच्या देशांत असून द्या, प्रत्येक देशांत आमचे लोक आहेत. जगभरांत मी पसरू आहे, आमचे लोक थोड्या ठिकाणी पसरले तर असं जगभरांत पसरलं असेल तरी आम्हाला तवडणासी एकत्र आणून बांधून ठेवा एकच गोष्ट कायम पाहिजे, तर आमची भाषा, आमच्या दक्षिणी मराठी, आमची मातृभाषा. या भाषा आमचे पूर्वज महाराष्ट्रांसून 350 वर्ष पुढं आमचे थोरले दक्षिण भारतांच्यावर राहू इतकं वर्ष ते टिकून ठेवलेत ते भाषा, तसंच जतन करून आमच्याकडे आणून पावतं करून येतं. आता आमचे एक कर्तव्य आहे, हे भाषा असंच सारखं आम्ही आमच्या पुढच्या पिढीला, आमच्या पुढच्या जनरेशनला येऊन पावतं करू आम्ही. ते करिवा म्हटलं तर आम्ही सुन आमच्या भाषा संवर्धन करा मग त्याला आम्ही तेवढ्या दिनी एकत्र आहे. मग जगभरांत बसून आहे ते आमच्या तेवढ्या दक्षिणी मराठी भाषिक आहे ना, एकत्र आहे मग एकत्र राहिले का प्लॅटफॉर्म पाहिजे. ते प्लॅटफॉर्मच काही दक्षिणी मराठी चॅनल आहे ना, फेसबुक व्हॉट्सअप आणि ते ग्रुप आहे, मी यूज करेन आम्ही निघतो. आणखी एक गोष्ट, आम्ही तेवढी एकत्र आहे मग भाषा टिकिवा म्हटलं तर जाती भेद असताना आमच्या तर आमच्या भाषा बोलणारे लोक तर भरून जात आहे. देशाचं ब्राह्मण आहेत, क्षत्रिय मराठा आहेत, कुणबी आहेत, सोनार आहेत, भावसर आहेत, तेली आहेत. ज्याला का आमच्या ते एकाच सिटला आम्ही कॉन्टॅक्ट करीन तिने, आम्ही कॉन्टॅक्ट नाही तसं असताना आम्ही थोडी मिलू असा मग. किती जात आहेत की थोडं लोक ना जाती भेदभाव सोडून भाषा करता एकत्र आहे. मग महाराष्ट्रात असणार पाहिजे तर तमिळनाडूस येणार लोकांच्या तमिळ संघ आहे, कर्नाटकाच्या कर्नाटक संघ आहे, आंध्र संघ आहे, केरळीय समाज आहे, हे तेवढं समाज आणि ते संघांते पाहिलं तर ते भाषा बोलणारे लोक एकत्र येतात. जाती धर्म तेवढं जाती धर्माचे लोक एकत्र येतात, एकच कारण त्यांच्या भाषा त्यांच्या परंपरा टिकिया म्हणाकरता. त्यांच्याकडचं मित्र शिकेन काम आम्ही त्यांच्यासारखं जाती भेदभाव बाजूला ठेवून ना आमच्या भाषाकरता आम्ही दोन्ही एकत्र आहे. मग आणखी एक गोष्ट काय म्हणलं तर महाराष्ट्रात राहणार आमच्या मराठी, आमच्या दक्षिणी मराठी लोकांनी मी एक विनंती करेन, आमचं शिक्षण आमच्या मातृभाषा तो मग त्यामुळं तुम्ही इथं असणार महाराष्ट्रात असणारे लोक तरी तुम्ही तुमच्या लेकरां शाळेत घालताना लहानपर्यंत तर मराठी शाळेत घाला, मराठी माध्यमात शिकवा. एक कालांतर तंजावूर, चेन्नई, हैदराबाद थोड्या ठिकाणी आमचे लोक मराठी शाळा चालू होत होते, तिकडंच आमचे लेकर आमच्या पूर्व जे वाचत होते मी ऐकलो आहे. आता ते काय झालं कळते नाही. बरं, आत्ता आम्ही महाराष्ट्रात आहे, आम्हाला एक संदर्भ आहे आमच्या भाषा शिकायला, त्यामुळं तुम्ही तुमच्या लेकरां मराठी शाळेत शिकवा. मायभाषांत आमच्या मायबोलींत शिकणं काय अपमान नाही, अभिमान. इंग्लिश शिकणं काय थोडी विषय नाही, इंग्लिश कोण पण कधी पण शिकूया, आम्ही पण आमच्या लेकरां शिकून देऊ शिकूया, नाहीतर ते लोक मोठं प्रोफेशनल येताना इंग्लिश शिकिंग केलं काय थोडी विषय नाही. त्याला का मायबोली म्हणायचं लहानपणापासून शिकवून ठेवा मग, कसं आमच्या कुलदैवत आमच्या पूजा पद्धती कुलाचार शिकवतो की तसं तुमच्या भाषा अभिमानी मी लहानपणापासून शिकवून ठेवा आमच्या लेकरांना. एक विनंती, हे दक्षिणी मराठी चॅनल आरंभ केलं ते एक थोर उपयोग होईल आम्हाला आमच्या दक्षिणी मराठी भाषिक समाजाला एकत्र आणण्याकरता. झाल ते पाहतरे चॅनल थोड्या ठिकाणी शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा. महाराष्ट्रात ते बरं पॉप्युलर होतं आहे चॅनल, आता ते बरं वाटतं मला यांना.